नमस्कार मित्रांनो, मी नरसिंग शिंदे MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण या टॉपिकमध्ये 50 प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत, जे आपल्या सरळ सेवा ऑनलाईन पोर्टलवर म्हणजेच ज्या कॉम्प्युटरवर एक्झाम होणार आहेत त्यासाठी आपल्याला हे अतिशय मदत करणारे प्रश्न आहेत. चला तर मग सुरुवात करूया. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न, या अगोदर आपण 15 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि 15 म्हणजे प्रत्येक 5 प्रश्नाच्या पाठीमागं आपण 50 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर तुम्ही पाहू शकता. चला तर मित्रांनो, मग पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आजच्या आपल्या. तर एकूण सिरीजमधला हा 16वा आणि आजचा आपला हा पहिला प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? तर ऑप्शन पाहूया. पहा, 1526, 1556, 1561 आणि 1571. या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो 1761 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर जर आपण पर्याय व्यवस्थितरित्या पाहिले तर 1526 जर आपण पाहिलं तारीख, तर 21 एप्रिल 1526 बाबर याने इब्राहिम लोदी या लोदी घराण्यातील शेवटच्या शासकाचा पराभव करून आपल्या मुघल वंशाची स्थापना केलेली होती. म्हणजे पानिपत या ठिकाणी बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये हे पहिलं युद्ध झालेलं होतं आणि हे पानिपत जे ठिकाण आहे तर ते हरियाणा राज्यामध्ये आहे. त्यानंतर जर आपण दुसरा पर्याय पाहिला 1526, तर 1526 मुघल वंशातील एक मुघल शासक अकबर याचे युद्ध हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्य यासोबत, म्हणजेच या हेमचंद्र विक्रमादित्यला हेमू नावाने ओळखलं जातं आणि यामध्ये अकबर विरुद्ध हेमू अशा पद्धतीचं हे युद्ध जे की 1526 झालेलं होतं, 5 नोव्हेंबर 1526. आणि यामध्ये अकबर आणि हेमूमध्ये हे युद्ध झालेलं होतं. मात्र या युद्धामध्ये खरी जी धुरा किंवा खरा जो अकबराचा सेनापती होता, कारण त्यावेळेला अकबर खूप लहान होता वयाने, आणि खरी जी नेतृत्व होतं अकबराच्या बाजूनं तर ते बैरम खान यांनी केलेलं होतं, जो की बैरम खान हा अकबराचा संरक्षक म्हणून सुद्धा काम करत होता. तर यामध्ये हिंदू शासक हेमचंद्र विक्रमादित्य म्हणजेच हेमूचा पराभव झालेला आहे. त्यानंतर 1561 ही अशीच दिलेली तारीख आहे, जो की अकबराचा कालखंड म्हणजे त्यातील एक वर्ष आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा पर्याय जर आपण पाहिला 1761, तर 1761 ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे, कारण पानिपतची तिसरी लढाई, मराठ्यांचं पानिपत याविषयी किंवा मराठ्यांवर संक्रांत कोसळली या पद्धतीच्या उपमा या युद्धाला दिल्या जातात, जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतची तिसरी लढाई झाली. अहमदशाह अब्दाली हा अफगाणी मुस्लिम शासक आणि मराठे यांच्यामध्ये हे युद्ध झाले. तर त्या दुसऱ्या बाजूनं अहमदशाह अब्दाली आणि आपल्या बाजूनं विश्वासराव भाऊ, तर हे विश्वासराव पेशवे, तर हे त्याचबरोबर मल्हारराव होळकर आणि हे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे मराठा सरदार यांनी एकत्र येऊन हे युद्ध केलेलं होतं. मात्र याच्यामध्ये एकोपा आणि त्याचबरोबर सेनापतीमध्ये मिसकम्युनिकेशन आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कारणामुळं आपण हे युद्ध या ठिकाणी हरलेलो आहोत. आणि हे जे युद्ध आहे जानेवारीच्या 14 तारखेला म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी झालेलं होतं, म्हणून या युद्धाला मराठ्यांवर संक्रांत कोसळली या नावानं सुद्धा ओळखलं जातं. आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झालेला होता. त्यामुळं या युद्धाला मराठ्यांचं पानिपत अशा पद्धतीनं सुद्धा ओळखलं जातं. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 17, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे अधिवेशन कोणते? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येणं अपेक्षित आहे. पाहूया या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर पहा, लखनऊ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा मित्रांनो, पहिला पर्याय जो आपल्याला दिला आहे कोलकाता. तर कोलकाता जर आपण पाहिलं तर कोलकाता हे ठिकाण ब्रिटिशांची पूर्व राजधानी होती, जी की 1773 ते 1911 होती. आणि त्यानंतर 1911 लॉर्ड हार्डिंग्सच्या काळामध्ये जॉर्ज पंचम हा भारतामध्ये आला, बंगालची फाळणी रद्द केली, दिल्ली या ठिकाणी दरबार भरवला आणि त्याने आपली राजधानी ही पश्चिम बंगालवरून म्हणजेच कोलकात्यावरून आपली दिल्ली या ठिकाणी हलवली.
आणि दिल्लीमध्ये सॉरी कोलकात्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे सर्वाधिक अधिवेशनं झालेले ठिकाण आहे, सर्वाधिक अधिवेशने होणारं ठिकाण कोलकाता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोलकात्याला मुंबईला पहिलं आणि कोलकात्याला दुसरं अधिवेशन झालं होतं. तर या दुसऱ्या अधिवेशनाचे म्हणजे 1886 हे अधिवेशन झालं आणि या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी, जे की पहिले फारसी अध्यक्ष होते. तर अशा पद्धतीचं हे कोलकाता. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कोलकाता किंवा पश्चिम बंगाल या ठिकाणचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ किंवा सर्वात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे रसगुल्ला हा आहे. त्यानंतर जर आपण पुढच्या बाजूला पाहिलं तर 1917 काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट यासुद्धा कोलकाता या ठिकाणच्याच अधिवेशनाचे त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. चला दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊया. पहा नागपूर, तर नागपूर हे जे ठिकाण आहे हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखलं जातं. 1891 पी आनंद चार्लू यांच्या अध्यक्षतेखालीचं अधिवेशन या ठिकाणी भरलेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नागपूर हे नाग नदीच्या काठी वसलेलं ठिकाण आहे. तर अशा पद्धतीचं हे नागपूर. त्याच्यानंतर लखनौकडे येऊ, जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य करार, जहाल आणि मेवाळांचं एकीकरण होणारं हे अधिवेशन आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या अधिवेशनाचं जे ठिकाण आहे ते जे लखनौ आहे हे उत्तर प्रदेशचे राजधानीचं ठिकाण आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार होते. वर्ष 1916 हे अधिवेशन झालेलं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, लखनऊ हे जे ठिकाण आहे तर गोमती नदीच्या काठावर आहे. चला तर मग पुढच्या ऑप्शनकडे जाऊया. मग मुंबई हे जे ऑप्शन आहे, तर या ऑप्शनविषयी पाहत असताना पहा, तर काँग्रेसची जी स्थापना आहे आपल्याला माहिती आहे, काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 झाली. त्यावेळेला भारताचा व्हॉईसरॉय लॉर्ड डफरिन हा होता. आणि लॉर्ड डफरिनचा कार्यकाल जो आहे तर 1844 ते 1888, आणि त्याच्या काळामध्ये काँग्रेसची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी म्हणजे सुरुवातीचं जे काँग्रेसची स्थापनेचं ठिकाण होतं ते पुणे होतं. त्याच्यानंतर ते बदलून मुंबई या ठिकाणी करण्यात आलं, कारण पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. आणि या ठिकाणी गोकुळदास संस्कृत विद्यालय याच्या सभागृहामध्ये काँग्रेसची स्थापना झाली. 72 सदस्य होते काँग्रेसचे. आणि हे जे आहे तर महाराष्ट्राच्या राजधानीचं ठिकाण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या काँग्रेसच्या अधिवेशनाचे मुंबई या ठिकाणी 28 डिसेंबर 1885 या रोजीचे अध्यक्ष पहिले हिंदू उमेशचंद्र बॅनर्जी, स्थापना करणारे ॲलन ह्यूम, अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी आणि सचिव ॲलन ह्यूम हे होते. दुसरी गोष्ट, भारतातील सर्वात मोठे बंदर, महाराष्ट्राची नव्हे तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन असेल. चला तर मग दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. 18वा प्रश्न, तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती केव्हा झाली? पहा मित्रांनो, जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश राज्य, जर आपण याच्याविषयी पाहिलं खालच्या बाजूला पर्याय 47, 48, 53 की 60, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1853. तर 1853 आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. आपण पर्याय पाहूया. पहिला पर्याय 1947, तर आपल्याला माहिती आहे 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालेले 15 ऑगस्ट 1947. त्याचबरोबर भारताची जी काही लॉर्ड माऊंटबॅटन योजना आहे भारतामध्ये, तर ती 3 जून 1947 लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सादर केलेली आहे. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झाला, तर तो 1947. त्याच्यानंतर पुढच्या पर्यायाकडे जाऊ मित्रांनो. 1948 पहा, 1948 हे जे वर्ष आहे, तर 17 सप्टेंबर 1948 पुलिस ॲक्शन म्हणजेच ऑपरेशन पोलो राबवलं आणि आपण हैदराबाद मुक्त करून भारतामध्ये विलीन केलेला आहे, ज्याला की आपण मराठवाडा मुक्ती संग्राम या नावानेही ओळखतो. आणि दुसरी गोष्ट, 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर तिसरा पर्याय मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर 1953. 1953 जर पाहिलं तर भाषिक आधारावर पहिले निर्माण होणारे राज्य म्हणजे ते आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश जर तुम्ही मित्रांनो पाहिलं तर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर तेलुगू म्हणजेच मद्रास या राज्याला विशेष राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला. आणि मग त्या ठिकाणी जी स्थानिक लोकांची भाषा होती तमिळनाडूची किंवा मद्रास प्रांताची, मद्रास राज्याची, तर ती होती तमिळ.
आणि तमिळ आणि तेलुगू या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ लागले. त्याचबरोबर आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी तेलुगू भाषिकांवर होणारा अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करावी अशा पद्धतीचा प्रस्ताव किंवा अशा पद्धतीची एक मागणी समोर आली. आणि त्याच्यामध्ये पोट्टी श्रीरामलू यांनी गांधीवादी विचारसरणीच्या मार्गाने अधिवेशन केलं सॉरी आणि त्याच्यामध्ये त्यांचा या उपोषणादरम्यान मृत्यू झाला. नंतर या अधिवेशनाला हिंसक वळण लाभलं. परिणामी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 10 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती म्हणजे आंध्र प्रदेश हे राज्य घोषित केलं आणि भाषिक आधारावर निर्माण होणारे ते भारत देशातील पहिले राज्य ठरले. चला तर मग पुढच्या पर्यायाकडे जाऊ. 1960 पा 1960 जे आहे तर ते भाषिक आधारावर निर्माण होणारं राज्य म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र त्याचबरोबर गुजरात या दोन राज्याची एकाच दिवशी निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, पहिले राज्यपाल श्रीप्रकाश याविषयी आपली चर्चा झालेली आहे आणि पहिल्या महिला राज्यपाल महाराष्ट्राच्या त्या म्हणजे विजयालक्ष्मी पंडित सॉरी. चला पुढच्या ऑप्शनकडे जाऊया. तेलंगणाची राजधानी पा. तेलंगणाची राजधानी डॅश डॅश नदीच्या काठी वसलेली आहे. पर्याय पाहूया आपण मित्रांनो, कृष्णा, मुसी, कावेरी आणि यमुना. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो मुसी आहे. पा, तेलंगणा राज्याची राजधानी सध्याची हैदराबाद आहे आणि हैदराबाद हे मुसी नदीच्या काठी वसलेलं ठिकाण आहे. आपण पर्यायाकडे जाऊया. पहिला पर्याय कृष्णा आहे. जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर कृष्णा ही महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर म्हणजेच महाबळेश्वर सातारा म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी उगम होणारी किंवा उगम पावणारी नदी आहे. त्याचबरोबर जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा पद्धतीनं ही नदी खालच्या बाजूला बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन राजमहेंद्री या ठिकाणी मिळते. तर ही नदी जवळपास 1300 किलोमीटर म्हणजे 1300 किलोमीटर या नदीची लांबी आहे. या नदीच्या उपनद्या कोयना, तुंगभद्रा, दूधगंगा, पंचगंगा, भीमा, वारणा, वेण्णा या नदीच्या उपनद्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट आणखी महत्त्वाची म्हणजे पडलेला खोचक प्रश्न आहे तो म्हणजे कृष्णा नदीची आरती ही जी आहे तर ती समर्थ रामदास यांनी लिहिलेली आहे. कृष्णा नदीची आरती समर्थ रामदासांनी लिहिलेली आहे तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढच्या आपण ऑप्शनकडे जाऊया. पा, पुढचं जे ऑप्शन आहे सॉरी पुढचं जे ऑप्शन आहे तर ते मुसी आहे. पा, मुसी ही कृष्णेची एक उपनदी आहे. हैदराबाद या नदीच्या काठावर वसलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला पाहूया आपण कावेरी. कावेरी ही जी आहे तर कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातून वाहत जाणारी नदी आहे. या नदीचा उगम पश्चिम घाटामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी होतो. शिवाय अर्कावती, अमरावती, भवानी हे या उपनदीच्या म्हणजे सॉरी या कावेरी नदीच्या उपनद्या आहेत. अर्कावती, अमरावती, भवानी कावेरीच्या उपनद्या आहेत. चला पुढच्या ऑप्शनकडे जाऊया. पहा, पुढचं जे ऑप्शन आहे तर यमुना. यमुना नदीचा उगम यमुनोत्री उत्तरकाशी या ठिकाणी होतो. ही गंगेची उपनदी आहे. शिवाय ही जी नदी आहे तर या नदीचा म्हणजे काय म्हणू आपण गंगेला प्रयाग या ठिकाणी मिळते. प्रयाग म्हणजेच उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद हे ठिकाण. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, उत्तर प्रदेशचं जुनं नाव प्रयागराज होतं आणि नवीन जे नाव परत मुस्लिम शासकांनी बदललं ते अलाहाबाद असं ठेवलं. आणि सध्या उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी यांनी काय केलेलं आहे तर या राज्याचं म्हणजे सॉरी या अलाहाबादचं नाव परत बदलून प्रयागराज असं केलेलं आहे. तर अलाहाबादचं नाव प्रयागराज आहे अशा पद्धतीनं हे पॉईंट लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ जो की आजचा आपला शेवटचा प्रश्न असेल. पहा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण? पहा मित्रांनो, या प्रश्नाचं म्हणजे आपण ऑप्शन जर पाहिले तर पंडित नेहरू, बी आर आंबेडकर, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो मौलाना आझाद आहे. जर आपण व्यवस्थितरित्या पाहिलं तर पहिला पर्याय पंडित नेहरू आहे. पंडित नेहरू 1947 ते 1964 या काळामध्ये भारताचे पंतप्रधान राहिलेले. भारताचे ते पहिले पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर गांधीजींचे राजकीय उत्तराधिकारी सुद्धा आहेत. भारताचा शोध माझी कहाणी ही त्यांची बायोग्राफी आहे. भारताचा शोध हा त्यांनी लिहिलेला अहमदनगरच्या तुरुंगामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे.
त्याचबरोबर इतिहासातील महापुरुष, त्याचबरोबर जगाचा थोडक्यात इतिहास अशा पद्धतीचे ग्रंथसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहेत. आणि त्यांची जी बायोग्राफी किंवा आत्मवृत्त किंवा बायोग्राफी आहे तर ती माझी कहाणी या नावानं ओळखलं जातं. त्याचबरोबर मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील होते आणि मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट 1928 सुद्धा सादर केलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूच्या पत्नीचं नाव कमला नेहरू असं होतं आणि मुलगी म्हणजे त्यांना एकच मुलगी होती आणि त्या मुलीचं नाव म्हणजे इंदिरा गांधी. आणि पंडित जवाहरलाल नेहरूचा जो काही आहे जन्मदिवस तर तो 14 नोव्हेंबर हा बालक दिन म्हणून पूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढच्या ऑप्शनकडे जाऊया मित्रांनो, आंबेडकर. पहा, बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीने यांना ओळखलं जातं. भारताचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष, असे वेगवेगळ्या पद्धतीचं जवळपास 32 पदव्या त्यांनी मिळवलेल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर महत्त्वाची गोष्ट पाहिली तर 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचा जन्म झालेला होता आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. पा, तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 1956 केलेला आहे. त्यांना भारतरत्न मरणोत्तर 1990 दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये बुद्ध आणि भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स, त्यानंतर शूद्र कोण होते, त्याचबरोबर रानडे, जिना आणि गांधी अशा पद्धतीचा ग्रंथ, त्याचबरोबर थॉट्स ऑन पाकिस्तान, तर हे ग्रंथ लिहिले. मित्रांनो, याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी काढलेले वृत्तपत्र मुखपत्र हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पहा, मुकनायक हे वृत्तपत्र त्यांनी काढलेलं होतं 1920. त्याचबरोबर बहिष्कृत भारत हे त्यांनी 1927 काढलेलं होतं. समता हे त्यांनी 1928 काढलेलं होतं आणि जनता हे 1930 काढलेलं होतं. आणि जे सुरुवातीला काढलेलं होतं त्यांनी बहिष्कृत भारत, तर ह्याच नंतर नाव बदलून त्यांनी प्रबुद्ध भारत अशा पद्धतीनं केलं, जे की 1956 होतं. जर आपण पाहिलं मूकनायकमध्ये तुकारामांची वचनं असत, त्याचबरोबर बहिष्कृत भारत म्हणजे संत ज्ञानेश्वरांची वचने असत. तर अशा पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला त्याच्यानंतर पुढच्या ऑप्शनकडे जाऊया आपण, मौलाना आझाद. तर मित्रांनो, मौलाना आझाद यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर काँग्रेसचे जास्त काळ अध्यक्ष म्हणून कार्य करणारी व्यक्ती, म्हणजे 40 ते 45 या काळामध्ये जवळपास सलग 6 वर्ष ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. 40वं वर्ष कन्सिडर करायचं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 11 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे, हा राष्ट्रीय शिक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा, 5 सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर 11 नोव्हेंबर हा मौलाना आझाद यांचा जो जन्मदिवस आहे तर तो राष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1919 ज्यावेळेला जालियनवाला बाग हत्याकांड झालं आणि त्याच्या निषेधार्थ बरेच गांधीजींनी, केसरी हिंद, रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवी, नाईटहूड पदवीचा त्याग केला. आणि त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारने या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमलं. हंटर कमिशनचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी वोडवायर आणि त्यानंतर जनरल डायर या दोघांनाही निर्दोष सिद्ध केलं आणि त्यांनी केलेली काम हे ब्रिटिश सरकारच्या हितावह होतं अशा पद्धतीचा अहवाल दिल्याच्यानंतर काँग्रेसने ज्यावेळेला ब्रिटिशांचा अहवाल आला हंटर कमिशनचा, त्याच्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमलेली होती आणि ज्यांच्या मार्फत याची परत एक वेळा त्यांनी अहवाल बनवला. त्याच्यानंतर 1992 यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पर्याय, शेवटचा पर्याय, जयप्रकाश नारायण. पहा, जयप्रकाश नारायण हे स्वातंत्रता सेनानी होते. त्याच्यानंतर त्यांना 1998 भारतरत्न मिळालेला आहे. 1965 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. आणि लोकनायक म्हणून अखंड भारतवर्षामध्ये प्रसिद्ध असलेलं व्यक्तित्व म्हणजे जयप्रकाश नारायण. तर अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध
ज्यावेळेला इंदिरा गांधींनी 1976 लोकसभेचा कार्यकाल 6-6 महिन्यांनी वाढवला आणि त्याच्यानंतर अखंड भारतवर्षामध्ये म्हणजे लोकसभेचा कार्यकाळ आणीबाणीच्या काळामध्ये वाढवला होता आणि आणीबाणी लादली होती त्यावेळेला संपूर्ण क्रांतीचा नारा लोकनायक म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी दिलेला होता. तर अशा पद्धतीचे हे ऑप्शन, याच्यामध्ये आपण सविस्तररित्या चर्चा केलेली, जवळपास 50 प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. मित्रांनो, हे प्रश्न परीक्षेमध्ये पडतात, चकवा देतात, व्यवस्थितरित्या याचं तुम्ही अध्ययन करा. याचबरोबर मी या सर्व प्रश्नांच्या PDF या तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. अशाच पद्धतीनं चॅनल पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा.